लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। निवडून येणं सोपं नाही, कोणी उठता पावसात छत्री लावल्यासारखं आणि मला निवडणूक लढायचे, मला नेते बनायचं आहे, पण असा नेता कोण होत नसतं। त्यासाठी चंदनासारखं झिजावं लागतं। भारतीय जनता पार्टीला कोणी हरवू शकत नाही हे मी आज तुम्हाला सांगतो। कोणी काही बोलू दे, सत्ता नसताना मी हातात कमळ घेतलेलं आहे। त्यामुळे गरज साहेब डरेगा नाही, जो होगा देखा जायगा। आगे येणारी निवडणूक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे देशाचे नेते आदरणीय नरेंद्र भाई मोदीजी आणि त्यांनी केलेलं आताचं काम, जे मुलांना सोडवून आणलं, हा कुठला देश करू शकला नसता। आज रशियाला सुद्धा 7 तास थांबावं लागलं भारताच्या विद्यार्थ्यांना आणायसाठी, देशाच्या पंतप्रधानांना वेळ द्यावा लागला। हे कधी होतं शक्य? ज्यावेळी नेतृत्व ठाम असतं, नेतृत्व प्रयत्नशील असतं, नेतृत्व प्रामाणिक असतं, त्यावेळी हा चमत्कार घडत असतो। भारतीय जनता पार्टीला कोणी हरवू शकत नाही हे मी आज तुम्हाला सांगतो। कोणी काही बोलू दे, आमची सत्ता येईल आमचा महापौर। आम्ही नाही बोलगणा करत, आम्ही नाही सांगत की आमची सत्ता येईल आमचा महापौर आहे। जे दिसेल ती जनता दाखवेल आणि त्यावेळी तुम्हाला मैदानात कळेल कोण में किसका दम है करके। वो उस टाइम समजेगा पब्लिक किसके साथ में है। निवडून येणं सोपं नाही, कोणी उठतं पावसात छत्री लावल्यासारखं आणि मला निवडणूक लढायचे, मला नेते बनायचं आहे, पण असा नेता कोण होत नसतं। त्यासाठी चंदनासारखं झिजावं लागतं, तेव्हा त्याचा सुगंध दरवळतो, आणि ते चंदनासारखे झिजलेत म्हणून हा सुगंध आज दरवळलेला आहे। मंदा म्हात्रे कधी आहे? तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर आहात तेव्हा मंदा म्हात्रे आहे। आता मला कोण नेता नाही मानणार। नेता व्हायला कार्यकर्ते दमदार असावे लागतात, तेव्हा माणूस नेतेगिरी करतो। प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मी 2004 पासून मांडते प्राचीताई, खूप काम केलं मी त्याच्यावर, आणि मी सर्वे पण चालू केला होता 3 वर्षापूर्वी। बेलापूर गावातून सर्वे चालू झाला काही समाजकंटकांनी, तो सर्वे बंद केला की तुम्हाला देशोदडीला लावतील, गावाच्या बाहेर नेतील। आमचे गाववाले साधे भोळे आहेत, जसे तुमचे माताड्यांचे कामगारांची लोक साधी भोळी आहेत, कोणी येऊन बसू शकतं तशी माणसं आहेत। त्यांना सांगितलं तुम्हाला देशोदडीला, खरं वाटलं गेले शिडकर मोर्चा काढून। आज 3 वर्ष झाली फाईल बंद पडलेली, एकदा फाईल डम्पिंग ग्राउंडला गेली ना तर परत ती होत नसते, आणि आता झाली। आम्ही केलं, तुम्ही केलं, मी स्वागत केलं, मी स्वागत केलं। माझ्या प्रकल्पग्रस्त बंधू भगिनीचं काम कोणी केलं तरी मी त्यांच्या पाया पडायला तयार आहे। कोणाच्या पण कोपड्या मी उघडू, सूर्य उजळून दे, पण माझ्या बंधू भगिनीचं, माझ्या प्रकल्पग्रस्तांचं काम हे झालंच पाहिजे, या प्रश्नाची मी जाण आहे मला। म्हणून मी गरज साहेब त्यांचं स्वागत केलं, मी स्वागत केलं, मी विरोधात असून स्वागत केलं। कोणी करा, पण आमच्या प्रकल्पग्रस्तांची कामं करा, इथल्या माथाड्यांची कामं करा, इथल्या जे रहिवासी म्हणून 40-40 वर्ष इथे जी जनता येऊन राहिले ती सुद्धा प्रकल्पग्रस्त, ती आमचे बंधू भगिनी आहेत। म्हणून आज नव्या मुंबईमध्ये कधी बांधण तंटा झाला नाही। आमच्या भाडोत्री कोण आहेत? हीच सगळी बाहेरून आलेली मंडळी आहेत। ही बेलापूर कॉन्स्टिट्युशन एक मिनी इंडिया आहे। इथं तुमचा केरळवाला राहतो, इथं पंजाबवाला राहतो, इथं गुजराती राहतो, इथं आंध्र राहतो, इथं कर्नाटक राहतो, इथं कोण राहत नाही, इथे हरियाणा राहतो, राजस्थान राहतो, गुजरात राहतो, अशी मिनी इंडिया आहे बेलापूर। आणि त्याची मतदान त्या घरसाहेबांच्या आजूबाजूला जे दुकानं आहेत, जे मार्केट आहे, त्यात आपली लोकं राहिलेले आहेत, त्यामुळे चिंता करू नका। आज मोदीजींनी जे करून दाखवलं, पालक रडतात, महिला रडतात की मोदीजी होते, मोदीजी है तो मुमकिन है, आणि रडून रडून सांगतात की ह्याच्या पुढे आम्हाला मोदीजीच पाहिजे। एक राज्य नाही आलं म्हणून का आम्ही काय कंगाल झालो का? सत्ता नसली तर काय आम्ही कंगाल झालो का? नाही ना, आज ना उद्या येईल ना आली तर काय फरक पडणार आहे? आम्ही काय सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीत मी तर गेलेलीच नाही। येणारी निवडणूक आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। नेतृत्व प्रयत्नशील असतं, नेतृत्व प्रामाणिक असतं, त्यावेळी हा चमत्कार घडत असतो। भारतीय जनता पार्टीला कोणी हरवू शकत नाही हे मी आज तुम्हाला सांगतो। कोणी काही बोलू दे, आमची सत्ता येईल आमचा महापौर। आम्ही नाही बोलगणा करत, आम्ही नाही सांगत की आमची सत्ता येईल आमचा महापौर आहे।
जे दिसेल ती जनता दाखवेल आणि त्यावेळी तुम्हाला मैदानात कळेल कोणने किसका दम है करके, वो उस टाइम समझेगा पब्लिक किसके साथ में है। तबे घर साहेब डरेगा नहीं, जो होगा देखा जाएगा आगे।